Dear student, in the last lecture we have seen what is meant by matter, what is an atom and what is the smallest units of the matter. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही टाइप्स ऑफ सबस्टन्सेस जे आहेत, पदार्थांचे असणारे जे काही प्रकार जे आहेत, तर ते प्रकार त्या ठिकाणी पाहिले किंवा मॅटरचे असणारे जे काही प्रकार त्या ठिकाणी पाहिले. एक पाहिलं आपण त्या ठिकाणी एलिमेंट, दुसरा पाहिला त्या ठिकाणी कंपाऊंड. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं की आधुनिक असणारं जे काही युग जे आहे किंवा आधुनिक काळामध्ये शास्त्रज्ञ जे आहे, तर त्या शास्त्रज्ञानं अनेक अशा प्रकारचे प्रयोग करून असणारं जे काही ॲटम जे आहे, तर त्या ॲटमचं असणारं जे काही स्वरूप आणि त्याचं असणारं जे काही आंतरिक अशा प्रकारची असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना त्या ठिकाणी केलेली. त्याच्यामध्ये असणारा जो काही पहिला शास्त्रज्ञ जो आहे, तर तो डाल्टन, तर त्या डाल्टननं त्याच्याविषयीचं असणारे जे काही एक्सपेरिमेंट जे आहे, तर ते एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी केलेली. आपल्याला काय पाहिजे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आता डाल्टनचा असणारा जो काय अणुसिद्धांत जो आहे, तर तो अणुसिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. पहा, ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ इन 1803 AD ही सेलिब्रेटेड ॲटॉमिक थिअरी. पहा, इसवी सन 1803 ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय, सेलिब्रेटेड ॲटॉमिक थिअरी म्हणजे सुप्रसिद्ध अशा प्रकारचा अणुसिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला. अकॉर्डिंग टू धिस थिअरी मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. काय सांगितलेलं आहे की त्यांचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे, तर त्या सिद्धांतानुसार द्रव्य जे आहे, तर ते द्रव्य त्या ठिकाणी अणूंचं बनलेलं असतं आणि अणू जे आहे, तर ते कसं सांगितले, इनडिव्हिजिबल म्हणजे अविभजनीय. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे अनाशिवंत त्या ठिकाणी असतात. ऑल ॲटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर अलाईक व्हाईल डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटम विथ द डिफरंट मास. नीट लक्षात ठेवा की एका अणूचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू जे आहेत, तर ते मात्र भिन्न असतात आणि त्यांचं वस्तुमानसुद्धा त्या ठिकाणी भिन्न असतं. त्या ठिकाणी आपल्याला डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल त्या ठिकाणी दाखवलेले, गोलाकार त्या ठिकाणी दाखवलेले. आणि जॉन डाल्टन जे आहे, तर त्या जॉन डाल्टनचा असणारा जो काही फोटोग्राफ जो आहे, तर तो फोटोग्राफ त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दाखवले. याच्यानंतर पुढे ट्राय धिस, करून पाहायला सांगितले. पहा, टेक ए सॉलिड बॉल अँड बुंदी लाडू. का काय करायचं आहे, एक भरीव चेंडू घ्यायचा आहे आणि एक बुंदीचा लाडू घ्यायचा आहे. प्रेस बोथ दिस स्पियर विथ युअर पाम्स. व्हॉट डीड यू फाईंड. बघ, दोन्ही असणारा जे काही गोल, एक भरीव लाडू आणि एक बुंदीचा लाडू, काय करायचं आहे, हातानं त्या ठिकाणी दाबायचं आणि काय दिसतं त्याचं आपल्याला निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. पण आता काय लक्षात येतील की सॉलिड बॉल डज नॉट ब्रेक. भरीव असणारा जो काही गोळा जो आहे किंवा चेंडू असेल, तर तो त्या ठिकाणी दाबला जात नाही. परंतु आपल्या लक्षात येतं नसतंय, बुंदी लाडू ब्रेक्स इन टू द पीसेस इफ यू प्रेस हार्ड. परंतु बुंदीचा असणारा जो काही लाडू जो आहे, तर तो जोरात जर त्या ठिकाणी जर दाबला, तर त्या बुंदीच्या लाडूचे कण त्या ठिकाणी बाहेर निघताना दिसतं. सेकंड आपल्याला दिलेलं पहा की कट द सॉलिड बॉल विथ ए शार्प नाईफ. व्हॉट डू यू फाइंड. बघ, भरीव असणारा जो काही चेंडू जो आहे, तर तो चेंडू काय करायचा आहे, धारदार सुरीनं काळजीपूर्वक कापा. काय दिसतं पहा की देअर इज नो कॅव्हिटी इन साईड द बॉल. बॉल जर आपण जर कापला, तर आतमध्ये तो त्या ठिकाणी कसा असतो, पोकळ त्या ठिकाणी असतो. बरोबर. पाहता पुढे, ए बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. बुंदीचा लाडू पाहिला, तर तो अनेक अशा प्रकारच्या बुंदींच्या कणांचा त्या ठिकाणी बनलेला असतो. म्हणजे बुंदीचा असणारा जो काही लाडू जो आहे, तर त्याला इंटरनल स्ट्रक्चर आहे. इंटरनल स्ट्रक्चर आहे म्हणजे अंतर्गत रचना त्या ठिकाणी. इट इज फॉर्म्ड बाय स्टिकिंग स्मॉल पार्टिकल ऑफ द बुंदीज टू इच अदर. बुंदीचा लाडू कसा तयार केला जातो हे आपल्याला माहिती. तर त्या बुंदीच्या लाडूमध्ये लहानात लहान कण, म्हणजे बुंदीचे एकमेक कण एकमेकांना चिटकून त्या ठिकाणी तो बनलेला असतो. हाऊ एव्हर, पुढे काय सांगितले, हाऊ एव्हर द सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. परंतु त्या ठिकाणी आपण
भरीव अशा प्रकारचा चेंडू जो आहे तर त्या चेंडूला त्या ठिकाणी ढोबळ मानानं अंतर्गत अशा प्रकारची संरचना काही त्या ठिकाणी नसते आणि म्हणून त्या ठिकाणी पहा द ॲटम ॲज डिस्क्राईब बाय डाल्टन टर्न्स आउट टू बी ए हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की डाल्टननं वर्णन केलेला जो काय अणू जो आहे तर तो अणू कसा असतो, एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीशी संरचना नसलेला त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत दिसतो, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी डाल्टनचं असणारं ते काय ॲटॉमिक मॉडेल जे आहे तर ते डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते कसं दाखवलेले असणारा जो काही भरीव गोल जो आहे तर त्या भरीव गोलासारखं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, परंतु त्या भरीव गोलाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची अंतर्गत अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येत आहे. याच्यानंतर पुढे पहा की अकॉर्डिंग काय सांगितलेले, अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन एन ॲटम. आणि म्हणून त्या ठिकाणी डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एकसमान त्या ठिकाणी असतं. द सायंटिस्ट जे जे थॉम्सन डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इनसाइड द ॲटम हॅव ए मास 1800 टाइम्स लेस दॅन ए हायड्रोजन ॲटम. पहा की सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की काय लक्षात येताना दिसतंय की जे जे थॉम्सन हा जो काही वैज्ञानिक जे आहे तर त्या वैज्ञानिकानं अणूच्या आतमध्ये असलेले जे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, आता निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे ऋण प्रभारित कण जे आहे तर त्या ऋण प्रभारित कणांचा शोध लावला, आणि डाल्टनचा असणारा जो काही अणुसिद्धांत जो आहे तर त्या अणुसिद्धांताला त्या ठिकाणी असणारा जो काही धक्का जो आहे तर तो धक्का त्या ठिकाणी बसला. आता कसा धक्का त्या ठिकाणी बसला तर त्याने अनेक अशा प्रकारचे असणारे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी केलेले, आणि प्रयोग करून असं दाखवलं की अणूच्या अंतरंगामधले असलेले जे काही ऋण प्रभारित असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांचं वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट त्या ठिकाणी कमी असतं. लॅटर दीज पार्टिकल वेअर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन. आणि पुढे हे जे काही निगेटिव्हली चार्ज असणारे जे काही पार्टिकल जे आहेत कण जे आहेत तर त्या कणांनाच त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिलं. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पहा सर्वसाधारणतः पदार्थ जे आहेत तर ते निसर्गामध्ये विद्युतदृष्ट्या आपल्याला त्या ठिकाणी न्यूट्रल म्हणजे उदासीन त्या ठिकाणी आढळून येत नसतात. ऑब्व्हियसली द मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्सेस अँड द ॲटम विच कंबाईन केमिकली टू फॉर्म द मॉलिक्युल्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पुढे काय सांगितलेले, अर्थातच पदार्थाचे असणारे जे काही रेणू तसेच ते ज्या रासायनिक संयुगाने बनतात ते अणु विद्युतदृष्ट्या कसे असतात तर त्या ठिकाणी न्यूट्रल असतात. इलेक्ट्रिकली काय सांगितलं आपल्याला ते न्यूट्रल असतात म्हणजे विद्युतदृष्ट्या त्या ठिकाणी ते उदासीन त्या ठिकाणी असतात. हाऊ इज एन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाईट ऑफ हॅविंग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स इन इट. पहा अंतरंगामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू जो आहे तर तो अणू विद्युतदृष्ट्या उदासीन कसा असतो याच्यासाठी पहा दोज ओव्हरकम this difficulty by putting forth of the plum pudding model of the atomic structure. आणि थॉम्सनचा असणारा जो काय अणुरचना जी आहे तर त्या अणुरचनेचा असणारे जे काही प्लम पुडिंग जे आहेत तर त्या प्लम पुडिंगचं असणारा जे काही मॉडेल ज्याला आपण त्या ठिकाणी प्रारूप मांडून या अडचणीतून मार्ग जो आहे तर तो मार्ग त्याने त्या ठिकाणी काढलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो दिसतो. आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय दिलं आहे तर थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. म्हणजेच त्या ठिकाणी थॉम्सनचं प्लम पुडिंग अणू प्रारूप अशा प्रकारचा मराठी शब्द त्या ठिकाणी आहे. काय दिलेले, द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एन ॲटम पुट फोर्थ बाय द थॉम्सन इन द इयर 1904 इज द फर्स्ट मॉडेल ऑफ द ॲटमिक स्ट्रक्चर. अणुसंरचनेचं पहिलं असणारं जे काही प्रारूप म्हणजेच काय की थॉम्सन यांनी 1904 मध्ये मांडलेलं प्लम पुडिंग
प्रारूप त्या ठिकाणी. अकॉर्डिंग टू धिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर इम्बिडेड इन इट. पाहतो की ह्याचे काही प्रारूप जे आहे तर त्या प्रारूपानुसार सर्वत्र या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की धनप्रभार जे आहे तर तो धनप्रभार त्या ठिकाणी आतमध्ये दिसतो. बरोबर, धनप्रभार त्या ठिकाणी आतमध्ये एकवटलेला आहे आणि पसरलेल्या धनप्रभारांचं संतुलन इलेक्ट्रॉनवरील असणारे जे काही ऋण प्रभार जे आहेत तर ते ऋण प्रभारामध्ये होतं आणि देअरफोर द ॲटम्स बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि त्याच्यामुळं अणू जो आहे तर तो अणू काय होता दिसतो, विद्युतदृष्ट्या त्या ठिकाणी उदासीन त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता हे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये जर आपण जर पाहिलं तर काय दिलेलं आहे की थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ द ॲटम, याच्यामध्ये धनप्रभार ऋण प्रभार त्या ठिकाणी दाखवलं. म्हणजे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ द ॲटम, थॉम्सनचं प्लम पुडिंग अणुप्रारूप जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सर्कलमध्ये त्या ठिकाणी दाखवते. येते याच्यानंतर पुढे पाहता पुढे काय सांगितलेलं आपल्याला की यूज युअर ब्रेन पॉवर. पाहता काय ब्रेन पॉवर आहे की हाऊ विल यू थिंक अबाउट ॲटमिक मास डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू द थॉम्सन्स मॉडेल, व्हेदर दिस डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म ॲज पर द डाल्टन्स ॲटमिक थिअरी. म्हणजे थॉम्सनच्या प्रारूपानुसार अणूच्या वस्तुमानाचं वितरण कसं असेल असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं आणि हे वितरण डाल्टनच्या अणुसिद्धांताप्रमाणे सर्वत्र त्या ठिकाणी समान आहे का की असमान आहे ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगेल. आता काय सांगता येईल, इन थॉम्सन्स मॉडेल द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ॲटमिक मास इज युनिफॉर्म. पाहता थॉम्सनचं असणारं जे काही अणुप्रारूप जो आहे तर ते अणुप्रारूप आपण त्या ठिकाणी पाहिलेले. बरोबर, आता हे जे काही थॉम्सनचं असणारं जे काही अणुप्रारूप जे आहे तर त्याच्यामध्ये असणारं जे काही ॲटम जे आहे तर त्या ॲटमचं असणारं जे काही डिस्ट्रीब्युशन वितरण जे आहे तर ते एकसमान त्या ठिकाणी आहे. डाल्टन्स ॲटमिक थिअरी डज नॉट से एनिथिंग अबाउट द ॲटमिक मास डिस्ट्रीब्युशन. परंतु डाल्टनचं असणारं जे काही मॉडेल जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर ते डाल्टनच्या अणुसिद्धांतामध्ये असणारं जे काही ॲटमिक मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे अणु वस्तुमानाचं वितरणाबाबत काही माहिती जी आहे तर ती काही माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यानंतर पुढे पहा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. पहा आता काय माहीत आहे का, तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की प्लम पुडिंग ऑर प्लम केक इज द स्वीट डिश प्रिपेअर्ड ड्युरिंग ख्रिसमस. पहा प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा गोड पदार्थ ख्रिसमस, पहा ख्रिसमस कधी असतो, 25 डिसेंबरला नाताळ असतो त्या सणामध्ये हा त्या ठिकाणी तयार केला जातो. इन गोल्डन टाइम्स धीस डिश वॉज मेड इन द वेस्टर्न कंट्री बाय ॲडिंग द पीसेस ऑफ द ड्राईड फ्रूट कॉल्ड प्लम. पूर्वी पाश्चिमात्य देशामध्ये या पदार्थात प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे त्या ठिकाणी घालत. दीज डेज रेजिन्स आर डेट्स आर यूज. पाहता आपल्यास लक्षात येताना दिसतंय की हल्ली प्लमच्या ऐवजी त्या ठिकाणी रेजिन्स, रेजिन्स म्हणजे बेदाणे किंवा दुसरा शब्द आपल्याला त्या ठिकाणी आलेला डेट्स म्हणजे खजूर जो आहे तर तो खजूर त्या ठिकाणी काय केला तो वापरला त्या ठिकाणी जातो. येतंय पण याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, कॅन यू टेल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, सांगा पाहू. पाहतो याच्यामध्ये सांगा पाहू अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पाहता काय सांगितले, इफ द स्ट्रायकर फ्लिक्ड बाय यू मिसेस द कॉइन दॅट यू एम्ड ॲट व्हेअर वुड द स्ट्रायकर. पाहतो तुम्ही स्ट्रायकर जो आहे तर त्या स्ट्रायकरनं काय केलेलं आहे, कॅरम तुम्ही खेळता, त्या कॅरममध्ये असणारा जो काही स्ट्रायकर जो आहे तर त्या स्ट्रायकरने काय केलं आहे, सोंगटीवर धरलेला नेम जो आहे तर तो नेम त्या ठिकाणी चुकला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल. पहा, द स्ट्रायकर विल कंटिन्यू टू मूव प्रॅक्टिकली विथ द सेम व्हॅलॉसिटी स्टील इट स्ट्राईक सम अदर कॉईन आर द एजेस ऑफ द बोर्ड आर द एंटायर पॉकेट. पहा आर एंटर द पॉकेट. पहा की स्ट्रायकरनं सोंगटीवर आपण नेम धरला परंतु तो नियम आपला जर चुकला तर तो स्ट्रायकर काय होता नाही, तसते
आहे त्याच वेगानं त्या ठिकाणी काय होतं, दुसऱ्या एखाद्या कॉईनला त्या ठिकाणी तो धडकेल, किंवा कॅरमबोर्डची असणारी जी काही पट्टी जी आहे तर त्या पट्टीला त्या ठिकाणी धडकेल, किंवा त्या असणारं जे काही कॅरमचं असणारं जे काही पॉकेट जे आहेत, गोल जे आहे तर त्या गोलामध्ये त्या ठिकाणी जाईल. बघा सेकंड क्वेश्चन, इफ द स्ट्रायकर हिट्स द कॉइन इन विच डिरेक्शन विल इट गो, स्ट्रेट फॉरवर्ड टू ए साइड और इन द रिवर्स डिरेक्शन. बघा नेम बरोबर लागला तर स्ट्रायकर कोणत्या दिशेला जाईल, सरळ पुढे जाईल की बाजूच्या अथवा उलट दिशेला. बघा काय सांगतंय की स्ट्रायकर मे गो स्ट्रेट फॉरवर्ड आर इट मे डिफ्लेक्टेड डिपेंडिंग अपॉन द एक्झॅक्ट डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द स्ट्रायकर. बघा काय सांगता येईल की स्ट्रायकर जो आहे तर त्या स्ट्रायकरचा नेम बरोबर त्या ठिकाणी कवडीला जर त्या ठिकाणी जर लागला तर ती असणारा तो काही स्ट्रायकर जो आहे तर तो सरळ जातो. आता सरळ जातो की नाही तर स्ट्रायकरला आपण त्या ठिकाणी बोटाच्या साह्याने फ्लिक करत असताना, टिचकी मारत असताना त्याला नेमकी कोणत्या प्रकारचं डिफ्लेक्शन दिलेलं आहे, म्हणजे किती कोणामधून कोणत्या दिशेनं आपण त्या ठिकाणी तो स्ट्रायकर त्या ठिकाणी मारलेला आहे, त्याच्यावर त्याची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी अवलंबून असते. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.